ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याचा निर्धार केला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना कराड इथं रोखण्यात आलं. त्यावेळी झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आता सोमय्या यांनी नव्यानं कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. सोमय्या पुढील आठवड्यात मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या 20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. महालक्ष्मी एक्सप्रेसनं ते कोल्हापूरकडे निघाले. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव कराड इथंच त्यांना रोखण्यात आलं. या ठिकाणी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते माघारी परतले. त्यावेळी झालेला हाय व्होल्टेज ड्रामा सर्वांनीच पाहिला. आता सोमय्या यांनी नव्यानं कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी मुंबईत माध्यमांना दिली. सोमय्या हे पुढील आठवड्यात मंगळवारी कोल्हापुरात येणार आहेत. मी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर इथं जाणार आहे. तसं पत्र मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. आता सोमय्या यांच्या पुढील दौऱ्यातही मोठा ड्रामा पाहायला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.